महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेला हा ऊस, ऊस पिकामध्ये महत्त्वाचे येणारे रोग, महत्त्वाच्या किडी आणि प्रति हेक्टरी या कीड आणि रोगांमुळे ऊसाची कमी होत जाणारी उत्पादकता, या सर्व गोष्टी काही शेतकऱ्याला नवीन नाही. भारताचा जर विचार केला तर 52 लाख हेक्टर एवढ्या क्षेत्रावर ऊस हे पीक घेतलं जातं. त्यापैकी महाराष्ट्राचा एक मोठा वाटा ऊस या पिकामध्ये आहे. खरं तर भारताची तुलना केली तर महाराष्ट्राची उत्पादकता ही भारताच्या उत्पादकतेपेक्षाही प्रति हेक्टरी जास्त आहे. हा 2017 आकडा मी तुम्हाला सांगतो. खरं तर त्याही पुढे जाऊन आपल्याला विचार करायला भाग पाडणारी गोष्ट अशी का हा महत्त्वाचा वाटा असलेला महाराष्ट्र, पण ह्या महाराष्ट्रामध्ये ऊस पिकावर काही महत्त्वाचे रोग आणि किडी येतात. मी ह्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये बसलेलो आहे. हा कोश 80032 अर्थात निरा 1996 साली ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांनी महाराष्ट्रासाठी, तसेच दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर भारतासाठी आणि उत्तरासाठी प्रसारित केलेलं हे वाहन आहे. कोश 80032ची विशेषता आपल्या सर्वांना माहिती आहे का, कमी पाण्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा अगदी कणखरपणे उभी राहणारी ही जात. मर रोग असेल, त्यानंतर लालकांडी रोग असेल, यांना मध्यम प्रतिकारक क्षमता असलेली ही जात. पण मला या जातीवर ऊस क्षेत्रामध्ये खोडवा पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याच या ऊसामध्ये शुगरकेन पायरीला आणि त्यानंतर लोकरी मावा ही 2004 साली सर्वप्रथम सांगलीसारख्या जिल्ह्यामध्ये आपल्याला ही कीड ऊस या पिकावर दिसून आली होती. सगळीकडे दिसते. मी तुमच्यासाठी चर्चा करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला का आम्ही या किडीला नियंत्रित करण्यासाठी काय काय केलं आहे, काय उपाययोजना तुम्ही केल्या पाहिजे, तुमच्याकडे काही आयडिया असतील तर तुम्ही सुचवा. आणि खरं तर आपल्याला या व्हिडिओमार्फत शेतकऱ्यांना जागृत करायचं आहे का खोडवा पिकामध्ये येणाऱ्या ह्या ज्या काही किडी आहे यांना आपण कशा पद्धतीने नियंत्रित करू शकतो. मी तुमचा शेतकरी दोस्त प्रसाद तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आपण ॲग्रोप्रधान ठेवलं आहे. जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी एकदा हा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला यातली महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत येऊ शकेल. शेतकरी बांधवांनो, हा खोडव्याचा ऊस आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये याची तोडणी झाली होती. तिथून पुढं आता ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, हा ऑगस्ट महिन्यात आता 27, 28, 29 तारखेला मी हा व्हिडिओ शूट करतो. त्याच्यात हा ऊस कमीत कमी आता 16-17 कांडीवर गेलेला आहे, तुम्ही बघू शकत असाल. पण याच्यावर मध्येच मला मागे मी एक लोकरी मावाचा व्हिडिओ टाकला होता, त्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आता दिसतो आहे. जिथं नाही तिथं या लोकरी माव्याने आपल्या कॉलनीच वाढवल्या आहे. त्याचे लहान लहान जे पिल्लं आहेत ते पिल्लं आणि त्या कॉलनी त्या ऊसाच्या पानामधून रस सोसून घेत आहे आणि जेणेकरून ऊसाला कमकुवत करण्याचं काम ह्या लोकरी मावासारखा कीटक करतो. त्यानंतर दुसरा कीटक म्हणजे शुगरकेन पायरीला, पायरीला परपुसिला असं त्याचं सायंटिफिक नेम आहे आणि जवळजवळ सगळीकडेच हा पायरीला परपुसिला आपल्याला दिसून येतो. त्याच्या लहान लहान मी त्याचं चित्र वगैरे तुम्हाला दाखवून देतो. लहान लहान पिलं आपल्या पायरसिंग म्हणजे असं रोस ओढून घेणाऱ्या तोंडाने त्या ऊसाच्या ऊसाच्या पानाच्या मागच्या साईडला जाऊन तिथून रस सोसून घेतात. आणि मुख्यत्वे हा जो महत्त्वाची जी कीड म्हणजे लोकरी मावा आहे, हा लोकरी मावा आपल्याला ऊसाच्या पानाची जी मधली मिडरीब आहे त्या मिडरीबला जास्त करून तिथं गोळका झालेला दिसतो. मी अगदी तुम्हाला चित्रात करून दाखवलं. शेतकरी बांधवांनो, यांनी काय होतं बरं, होतं काय तर जवळजवळ आपल्याला माहिती का आपलं आर्थिक उत्पादन ज्या टनावर अवलंबून आहे, ऊसाच्या वजनावर अवलंबून आहे, ते ऊसाचं वजन कमी होण्याला कारणीभूत ठरणारी ही कीड आहे. या किडीमुळे बऱ्याचशा वेळेस आपल्याला काळी बुरशी, ब्लॅक शूटी मोल्ड आपल्याला वाढलेली दिसून येते, तिचं पण मी चित्र दाखवतो आहे. आणि असे जर सगळ्या अडचणी यायला लागल्या तर प्रकाश संश्लेषण होत नाही आणि प्रकाश संश्लेषण जर झालं नाही तर शुक्रोजची निर्मिती होणार नाही. मी शुक्रोज म्हणजे साखर, ज्या साखरीमुळे ऊस आपल्याला खाल्ल्यानंतर गोड लागतो, ज्याच्यामुळे साखर बनते, या सगळ्या गोष्टी थांबून जातात या 2-3 किडींमुळे. या किडींना कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे.
त्यामध्ये महत्त्वाची म्हणजे लागवडीपासूनच या किडी येऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे. काय केलं पाहिजे? बेने प्रक्रिया असेल, बाष्पजल प्रक्रिया असेल, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे का रिकमेंडेशन जे दिलेलं आहे ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांनी, का आपल्याला दोन सरींमधलं अंतर जे आहे जर खूप भारी जमीन असेल तर 150 सेंटीमीटर म्हणजे 5 फुटाचं अंतर आपल्याला ठेवायचं आहे, मध्यम जमीन असेल तर 120 सेंटीमीटरचं अंतर आपल्याला ठेवायचं आहे, दोन झाडांमधलं जे अंतर आहे ते कमीत कमी आपल्याला बघायला गेलं तर 1 ते 2 फूट एवढं जर ठेवलं तर विचार केला तर 10,000 ते 12,000 कांडी प्रति एकरी आपल्याला लागते, आणि जर आपण रोपाचा विचार केला तर कमीत कमी 4,500 ते 5,000 रुपये एवढे लागतात, आणि आपल्याला जी ऊस संख्या नियोजन करावं लागतं ते नियोजन योग्य ठरतं. आणि हे जर नियोजन चांगलं राहिलं तर या किडी पुढे येणार नाही. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊस पिकामध्ये न्यूट्रिशनला एक विशिष्ट महत्त्व आहे, कारण कोणतंही पीक अंगीत जर मजबूतपणा त्याच्या असला तर रोग जरी आले, किडी जरी आल्या, तरी ते भक्कमपणे उभं राहू शकतं. मग नत्राचा जो हप्ता आहे तो कमी जर केला, म्हणजे नत्र जर कमी दिलं, स्फुरद आणि पलाश जास्त दिलं, सिलिकॉनचा जर आपण वापर केला, सिलिकॉनच्या वापरामुळे जे ऊस पीक आहे याच्यामध्ये आपल्याला पडायची संख्या जास्त दिसते, पड म्हणजे पडून जातो ऊस, आणि मग तो पडू नये म्हणून सिलिकॉनचा वापर आपल्याला करायचा. मार्केटमध्ये सिलिकॉन पण भेटतं. त्याच्यानंतर मायक्रोन्युट्रियनचा वापर करायचा. जर ते पीक सक्षम असलं तर ते पडणार नाही. आपल्याला माहिती आहे, आता मी जवळजवळ आम्ही याच्यात चर घेतले होते. चर घेतले म्हणजे ऊस लोटून दिला. ऊस लोटल्यानंतर आम्ही एक प्रकारचं जुगाड तयार केलं. त्या जुगाडामध्ये ट्रॅक्टर लावला, ट्रॅक्टरला नळी लावली, नळीला स्प्रेअर लावले. त्या स्प्रेअरमध्ये 3 नोझल होते. त्या नोझलद्वारे ते मिस्ट आणि फॉग बाहेर आले. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे स्प्रे कोणते घेतले हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. त्यामध्ये शेतकरी बांधवांनो रिकमेंडेशन क्लोरोपायरीफॉस हे ऑर्गॅनोफॉस्फेट ग्रुपचं जे इन्सेक्टिसाईड आहे, आणि त्यानंतर सायपरमेथ्रिन हे पायरेथ्रॉइड ग्रुपचं जे इन्सेक्टिसाईड आहे, या दोन्ही इन्सेक्टिसाईडचं जे कॉम्बिनेशन मार्केटमध्ये येतं आहे त्याचा वापर आपण प्रति लिटरला 1 ml घेऊन केला आहे. त्याच्यानंतर बुप्रोफेजिन हे जे कायटिन इनहिबिटर आहे, म्हणजे काय तर ज्या कीटकांच्या अवतीभोवती जे कवचकुंडल दिलेलं आहे देवाने, ज्याला आपण कायटिन म्हणतो, त्याचं सिंथेसिस होणार नाही, त्याची निर्मिती होणार नाही, असं कंट्रोल करण्यासाठी आपण हे स्प्रे घेतले. आणि त्या स्प्रेचा रिझल्ट म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये बराचसा कंट्रोल आपल्याला आज झालेला दिसून येतो. शेतकरी बांधवांनो ऊस पिकामध्ये काही महत्त्वाचे स्प्रे आपण तुम्हाला मी सांगितलेत का, सायपरमेथ्लिन क्लोरोपायरीफॉस असेल आणि बुप्रोफेजिनचा स्प्रे प्रति लिटरला 1 ते 1.5 ml घेऊन जर आपण केला तर खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला रिझल्ट या किडीच्या नियंत्रणामध्ये दिसून येतो. तो आम्हालाही दिसून आला, मी तुम्हाला दाखवून पण दिलं. तुम्हाला काही अडचणी असतील तर तुमच्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी मी माझा नंबर हा व्हॉट्सअपच्या लिंकद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवतो. फेसबुकद्वारे जर हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर अगदी व्हिडिओच्या वरती माझी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, आणि जर तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली, तिथून तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करू शकेल, तुमच्या अडचणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू शकेल. शेतकरी बांधवांना चर दिल्यानंतर आपण स्प्रे घेतले, स्प्रे दिल्यानंतर आज चांगला रिझल्ट आपल्याला दिसतो. खरं तर ऊस पिकाच्या अनेक समस्या शेतकऱ्यांना आहेत, त्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटही काम करत आहे, कृषी विभागही काम करत आहे, आणि आम्ही कृषीचे विद्यार्थी आणि तज्ज्ञ थोडंफार तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आहे. त्या माहितीला तुम्ही स्वीकृत करावं, आवश्यक ती माहिती विचारावी, आणि नवीन काही गोष्टी असतील तर तुम्हीही सांगाव्यात. मी तुमची आज रजा घेतो, पुन्हा एकदा भेटेल नवीन गोष्ट नवीन चर्चा करायला. मी तुमचा शेतकरी दोस्त आजच्यासाठी थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला, काही नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला भेटल्यात का, काही तुमच्या समस्या आहेत का, हे डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये मांडा. नक्कीच त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करू. आजच्यासाठी मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.